मागील 2.5 वर्षांपासून ओबीसी संदर्भातील केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सातत्याने भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे असतील. ट्रिपल टेस्ट करणे अनिवार्य आहे. ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय ओबीसीला आरक्षण मिळणार नाही. पण महाविकास आघाडी सरकार काहीही ऐकायला तयार नाही आणि आज मध्य प्रदेशचा निकाल आला असे मत विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केलंय. 2.5 वर्षापासून या संदर्भातचे केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मागील 2.5 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय चंद्रशेखर बावनकुळे असणार, आम्ही असणार, सर्वच आम्ही सरकारला सांगत आहे की ट्रिपल टेस्ट करणं अनिवार्य आहे. ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आपल्याला आपल्या ओबीसीला आरक्षण मिळणार नाही. पण ही सरकार कुठेही महाविकास आघाडी सरकार कुठेही ऐकायला तयार नव्हतं आणि आज मध्य प्रदेशचा निकाल आला आणि मध्य प्रदेशनी कुठेही केंद्र सरकारवर दोष न देता कुणा दुसऱ्यावर दोष न देता त्यांनी आपल्या राज्य सरकारमध्ये ताबडतोब त्यांनी ट्रिपल टेस्ट करून घेतली, इम्पिरिकल डाटा गोळा केला, त्या संदर्भातलं आयोग नेमून त्याचं रिपोर्टही सादर केली आणि आज ओबीसींचं आरक्षण मध्य प्रदेशमधल्या ओबीसींना न्याय देण्याचं काम शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलं.